नमस्कार, मी अरविंद आठले। सहस्वयंपाकाच्या आज 94व्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो। आज आपण पालेभाजी करणार आहोत आणि ही पालेभाजी म्हणजे लाल माठ। सगळ्या प्रकारच्या सगळ्या रंगाच्या पालेभाज्या खाव्या, काही हिरव्या असतात, काही लाल असतात, अजून वेगवेगळ्या ज्या ज्या रंगाच्या मिळतील त्या त्या प्रकारचे व्हिटॅमिन आपल्याला त्यातून मिळतात। तर हे अतिशय छान भाजी आहे, सुटसुटीत आहे, पटकन होणारी आहे, सोलायला किचकट नाही आहे। मेथी वगैरे जरा सोलायला कठीण असते, त्यापेक्षा ही मोठी पानं असतात, छान पटापट सोलता येतात। आणि हेल्थ कॉन्शियस म्हणून जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी ही अधिक चांगली भाजी आहे। तर आज आपण काय करतो आहोत, हा आहे लाल माठ। तर याचे असे तुरे असतात, अशी ही पानं पहा, ही अशी पानं असतात आणि हे असे तुरे असतात त्याचे। तर ही साधारण एक खूप जास्ती नाही आहे। यात आपण असे जे देठ असतात त्याचे, हे देठही आपण भाजीला घेतो। तर हे देठ असे मोडून ही अशी सालं काढलेली आहे त्याची, ही अशी सालं काढायची आणि हा बारीक पारा आपण चिरणार आहोत। त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडा कांदा, एक अर्धी वाटी कांदा आपण, म्हणजे एक साधारण एक कांदा आपण घेतलेला आहे। हे मिसळण्याचं जे काही साहित्य लागणार ते आपण घेणार आहे आणि हिंग। याच्यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये परतून वर झाकण ठेवून त्या वाफेवर ही भाजी आपण करणार आहे। यात पाणी वगैरे आपण शक्यतो घालणार नाही। आता हे देठ आपण पहिले चिरून घेतलेले आहेत, अगदी पावपाव इंचचे असे तुकडे केलेले आहेत। देठ व्यवस्थित सालं देठाची काढलेली आहेत आणि त्यानंतर आता ही आपण भाजी धुवून घेतलेली आहे आणि ही आता आपण चिरणार आहोत। तर ही चिरताना आता तसा हे घ्यायचा मोठा आणि मध्ये करायचा आणि हे असे दोन टोकं असे जोडायचे आणि त्यानंतर हे असे चिरायचे। हे देठ आम्ही टाकत नाही, देठामध्ये भरपूर सत्व असतं। अगदी कोथिंबीर म्हणा, कुठल्याही भाजीचे देठ शक्यतो जितके काढता येतील तेवढे आम्ही काढतो। आणि या प्रकारे आता ही सगळी भाजी मी चिरून, तेल घेतलेलं आहे आपण कढईमध्ये, तेल तापलेलं आहे आणि आता आपण फोडणी करणार आहोत। पहिले एक साधारण एकदा एखाद चमचा तेल फार घेतलेलं नाही आहे। पहिले मोहरी घातली, त्या जिरं घातलं, त्यानंतर हे थोडी हळद घातली आणि आता हा थोडा हिंग घातला, एवढं घातलाय। बऱ्यापैकी झालंय फोडणी आणि याच्यात आता आपण हा कांदा जो आहे हा कांदा घालणार। ही भाजी करायला अगदी सोपी आहे। आता हा कांदा छान आपण परतून घेणार, आता हे कांदा परतून झालेला आहे। त्यानंतर आपण हे देठ घालणार, सगळे देठ थोडे शिजायला डाळ असल्यामुळे पाल्यापेक्षा थोडा वेळ लागेल म्हणून आधी आपण थोडे अर्धवट असे ते शिजून घेतो। त्यावेळी याच्यामध्ये आपण मीठ टाकणार, कारण ही दोन वाट्या भाजी होईल, अडीच वाट्या एवढं वाटतं मला। त्यामुळे एक दोन थोडंसं मीठ ह्या भाजीत असतं मुळात। नंतर तिखट एक दोन
अडीच, तिखट मीठ आपलं घालून झालं आहे आणि हे आता आपण असं छान अर्धवट शिजू द्यायचा देश तोंडात यायला नका म्हणून आपण आधी नुसते देठ टाकले ते देठ खूप जून नाही आहे आपल्याला जरी वाटेल तरी ते छान शिजून नंतर इतके छान तोंडात त्या देठाची चव लागते एवढं झालं आता तर आता आपण पाला घालणार आणि हा पाला आता चांगला आपण ढवळणार आणि वर झाकण ठेवून तो छान शिजू देणार आता कणकिनी धरा कढई चांगली आणि हा पाला असा हा जरी एवढा मोठा वाटला तुम्हाला तरी हा कमी होणार आहे छान पसून घ्या खालचं जे काही आहे कांदा बिंदा हा सगळा याच्यात मला पाहिजे आहे पूर्ण भाजीत तो मिसळला गेला पाहिजे त्यामुळे असं छान पसून या आणि आता आपण वर त्याच्या झाकण ठेवणार आहोत छान तो वाफेमध्ये वेगळं पुन्हा पाणी घालायची काही आवश्यकता नाही आहे वाफेचं तू शिजे छान वाफ येऊ दे त्यानंतर थोडं झाकण काढून बघायचं हे पहा याला कुठलंय पाणी भरपूर आपण बाजूला ठेवूया आणि हे एकदा ढवळून घ्यायचं खाली लाकडांनी त्याची काळजी घ्यायची ही काही खूप ताजी भाजी नाही आहे त्याच्यामुळे ही थोडं सुटायला पाहिजे तेवढं पाणी सुटलेलं नाही आहे त्यामुळे आता आपण थोडं पाणी वरून घालणार बाकी तेवढी दिसत होती ही आता तेवढीशी झाली अर्धीच होती ती तर थोडं हे पाणी आपण घालतो आहोत एक तीन चार चमचे पाणी घातलं आहे आणि हे एकदा पुन्हा परतून घेतली अशी आणि आता पुन्हा आपण याच्यावर झाकण ठेवणार ती वाफेवरच शिजवायची आहे फरशी गॅस बारीक ठेवलेला बघू आता झाकण काढून हे पहा सांशिनी आपण धरलं आहे हे थोडं अजून पाणी हे पाहिजे असं दिसत आहे उकळताना हे पहा खाली तर आपण हे असं आता परतून घेतो छान ही आता भाजी आपली झालेली आहे पूर्ण पूर्ण पाणी किंचित असं खाली थोडंसं किंचित ओलसर ठेवलेली आहे ती जशी पाणी गार होईल तसं ते अळून जाईल छान भाजी आपली पूर्ण झालेली आहे आणि शिजलेली आहे चांगली त्याची पाहिजे तर टेस्ट बघायला असं घेतला हातामध्ये हा आहे देठ थोडासा हा असं बघितला हाताने हा शिजला आहे चांगला तर ही शिजलेली आहे का आणि गॅस आता मी बंद करतो आहे झाली आपली भाजी
अशा प्रकारे आपली ही लाल माठाची भाजी एकदम सुटसुटीत चविष्ट भाकरीबरोबर सगळ्यात छान, तर ही आपली झालेली आहे, छान भाजी झालेली आहे आणि पुरेशी आहे, छान मऊ आहे, त्याला भाकरी भाकरीबरोबर सांगितलं मी तुम्हाला, ह्या माठ हिरवासुद्धा मिळतो, हा लाल माठ आहे, तर अशी ते चविष्ट औषधी अशी ही भाजी। तर हा आपला 93 भाग, आपला 94 भाग, 93 नाही भाग विसरलो मी, 94 भाग लाल माठाची भाजी हा आपला पूर्ण झालेला आहे। तर छान आनंदाने करा, आनंदाने खा, आनंदाने खेलवा आणि छान आनंदात रहा। सगळ्यांचा निरोप घेतो, नमस्कार।